महाराष्ट्र विधानसभेचे महाकवरे पाहत राहा फक्त एमकेएन वर। नमस्कार, मी रश्मी, एमकेएन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजपासून आम्ही घेऊन येतोय महाराष्ट्राच्या महानिवडणुकीचं महाकवरेज। तर आजच्या भागात पाहूयात नांदेड मधील उत्तर 86 मतदारसंघाचा आढावा। नांदेड शहर राज्यातलं एक महत्वाचं शहर। याच नांदेड शहर मधल्या उत्तर मतदारसंघातून अनेक नेत्यांनी राज्यातील राजकारणात आपली एक महत्वाची भूमिका बजावली आहे। हा असा मतदारसंघ आहे जिथे दलित आणि मुस्लिम मतदार जास्त आहेत। त्यामुळे नांदेड उत्तर मतदारसंघातील जनता कुणाला देणार यंदा आपला कौल? दलित मुस्लिम बहुल असतानाही या समाजातील नेत्यांना का मिळालं नाही प्रतिनिधित्व? सेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी, यात कोण मारणार बाजी? याचा आढावा आज आपण घेणार आहोत। काँग्रेस आपला गड वाचवणार? डीपी सावंत यांचं यावेळी काय होणार? दलित मुस्लिम मत कोणाच्या पाठीशी राहणार? अशोक चव्हाण पुन्हा दाखवणार चमत्कार? काँग्रेसच्या गडातून एमआयएमची होणार एंट्री? नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश खेडकर यांच्या अकाली निधनानंतर नांदेडमध्ये काँग्रेसला तगडा विरोधक असा आमदार मिळालाच नाही। खेडकर यांच्या अकाली निधनानंतर 2004 साली झालेल्या निवडणुकीत प्रकाश खेडकर यांच्या पत्नी अनुसुया खेडकर प्रचंड मतांनी निवडून आल्या होत्या। मात्र त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या प्रभावाखाली हा जिल्हा आला। 2009 साली झालेल्या निवडणुकीत लोकांनी काँग्रेसच्या डीपी सावंत यांना निवडून दिलं। 2014 साली ही अवघ्या 41,000 मताने डीपी सावंत पुन्हा निवडून आले। दलित व मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मतदारसंघात आजपर्यंत दलित अथवा मुस्लिम व्यक्तीला प्रतिनिधित्व करण्याची संधी मात्र मिळाली नाही। 3,08,098 मतदार असणाऱ्या या मतदारसंघात दलित मतदान जवळपास 1,34,000 तर मुस्लिम मतदान 88,000 आहेत। त्याच जोरावर यंदा आपण निवडून येऊ असं गणित वंचितचे इच्छुक मांडतायत। समस्या या भागामध्ये आहेत। उत्तर भागातील ग्रामीण भागामध्ये अद्याप बहुतांशी ठिकाणावर रस्ते व्यवस्थित नाहीत, त्या ठिकाणावर पाण्याची व्यवस्था नाही, हे सुद्धा आम्ही आमच्या निदर्शनामध्ये आलेलं आहे। उत्तर विधानसभेमधले एक नाही असे अनेक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतील। आतापर्यंत नांदेडच्या इतिहासामध्ये बुद्धिष्ट लोकांच्या केवळ मताचा खेळ इथल्या प्रस्थापित राजकारणी लोकांनी केलेला आहे, परंतु बोधांचा उमेदवार मात्र आतापर्यंत दिलेला नाही। आणि मला पूर्ण संपूर्णपणे आशा आहे की एक बुद्धिष्ट आमदार एक आमदारकीचं तिकीट जर उत्तर विधानसभेमधून जर बौद्ध व्यक्तींना दिलं तर 100% सीट ती निघल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे मी उमेदवारी दाखल केली आहे समाजाचे प्रश्न सोडवण्याकरिता। गेल्या 10 वर्षाच्या काळात डीपी सावंत आमदार म्हणून फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत। अशोक रावांचे मित्र इतकीच काय ती त्यांची ओळख आहे। स्वतःच्या कार्यशैलीतून एक राजकारणी अशी त्यांची प्रतिमा त्यांना बनवता आलीच नाही। प्रचंड विस्तार होत असलेल्या नांदेड उत्तर मतदारसंघात सावंत यांनी लोकांना जोडण्याचं काम केलं, पण ग्रामीण भागात आपल्या समर्थकांची फळी बनवण्यात ते अपयशी ठरले। कुणाच्या अधेमध्ये न जाता शांतपणे साहेबांच्या मागे राहणं हीच त्यांची जमेची बाजू। मात्र या एकाच जमेच्या बाजूवर नांदेडमध्ये राजकारण करणं आता अवघड बनतंय। हा मतदारसंघ बौद्ध, दलित, मुस्लिम आणि ओबीसी असा बहुजन समाजाचा वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे। खरं तर पूर्वी पण ज्या वेळेला नांदेड एक मतदारसंघ होता त्यावेळी पण बौद्ध समाजाला, मुस्लिम समाजाला या मतदारसंघाचं नेतृत्व मिळालं नाही। आणि या मतदारसंघाचे 2 मतदारसंघ झाल्याच्या नंतर सुद्धा या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचाच उमेदवार कोणत्याही राजकीय पक्षाकडून द्यायला हवा होता, परंतु तशी ती उमेदवारी दिली गेली नाही। आणि त्याच्यामुळं आज मोठ्या प्रमाणावर आपल्या सगळ्यांना असंतोष दिसतो आहे।
आता जे निवडून गेलेले आमदार आहेत या ह्या आमदारांनी या पूर्ण मतदारसंघामध्ये काय केलं हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनात आहे, माझ्या पण आहे ते. पूर्ण या मतदारसंघातील रोडची अवस्था अत्यंत वाईट आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अजिबात केली गेलेली नाही आणि कुठल्याही प्रकारे शिक्षणाकडे लक्ष दिलं गेलं नाही. शिवाय रोजगार निर्मितीच्या संदर्भाने नुसत्या गप्पा झाल्या, परंतु त्यांचं शासन असतानाही आणि आता विरोधी पक्षात असतानाही रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून त्यांनी फारसे प्रयत्न केलेले नाही. नागरिक जे आहेत काँग्रेस राष्ट्रवादी यांना मतदान केलेलं आहे, पण आत्तापर्यंत हे मुस्लिम भाग असो किंवा दलित भाग असो पूर्णपणे मूलभूत सुविधेपासून वंचित आहे. कारण इथल्या जे निवडून गेलेले जे प्रतिनिधी आहेत, जे आमदार लोक आहेत, ते VIP एरियामध्ये राहतात, त्यांना इथल्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या समस्या माहीत नाही. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ म्हणजे स्वतः अशोकराव राहतात तो परिसर, सोबतीला तरोडा, पासदगाव आणि लिमगावचा परिसर मिळून बनलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात दलित मुस्लिम निर्णायक संख्येनं आहेत. नांदेड दक्षिण मतदारसंघाप्रमाणेच इथेही सारख्याच समस्या आहेत. दक्षिणच्या तुलनेत उत्तर विधानसभा मतदारसंघाचा विस्तार झपाट्यानं होतोय. नवीन घर बांधून राहणाऱ्यांची संख्या या मतदारसंघात सर्वाधिक आहे, त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता या भागात सर्वाधिक आहे. गोदावरी नदीची उपनदी असणारी आसना या मतदारसंघातून वाहते. शहराच्या शेजारी एखादा प्रकल्प या नदीवर उभारला तर शहराच्या पाण्याची गरज भासू शकते, मात्र पाणी टंचाईच्या या भीषण समस्येकडे कुणाचेही लक्ष नाहीये. उत्तर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची चाळणी झालीये. इथे असणारी दारूची दुकाने वाचवण्यासाठी इथल्या नेतृत्वाने अनेक रस्ते हस्तांतरित केलेत, त्यामुळे रस्त्याची साधी दुरुस्ती देखील येथे शक्य होत नाही. सामान्य छोट्या छोट्या अडचणी आहेत, ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा नाही. जवळपास 40 खेडे येतात, विष्णुपूर डॅम लगत लागूनच आहे. आपण MGBP मार्फतमधून जर आपण एक मोठा प्लॅन करून जर पाणी या 40 खेड्याला पाणी पोहोचती करता येते, त्याच्यामध्ये आमदाराची इच्छा पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. असं आपल्याकडं ना गावात असलेला ना नांदेड जिल्ह्याचा नसलेला नागरिक दीप्ती सावंत याला 10 वर्ष लोकप्रतिनिधीवर भेटलं, मात्र त्या माध्यमातून लोकांच्या काही अडचणी देणं सोडवल्या नाही. या मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील कदम, शीला कदम यांनी आपली भूमिका उघड केली नसली तरीही ते दोघेही भाजपच्या संपर्कात असल्याचं समजते, त्यामुळे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असेल की नाही यात शंका आहे. शिवसेनेकडून माधव पावडे, दत्ता कोकाटे, जयंत कदम, बालाजी कल्याणकर यांनीही उमेदवारी मागितली, तर वंचित आघाडीकडून बालाजी इबेदार, बाळासाहेब देशमुख उत्सुक आहेत. मात्र स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी इथून निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली आहे, त्यामुळे वंचितच्या उमेदवारीवर इथल्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट होणार आहे. अनेक विकासाची कामं गेल्या 10 वर्षांमध्ये इथं झाली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने नांदेड शहरासाठी आपण पर्याय पाणी पुरवठा व्यवस्था स्कीम नव्याने केली 2014 साली आणि आज नांदेडला एवढ्या भीषण पाण्याच्या अडचणीमध्ये तीच स्कीम आज चांगल्या तऱ्हेने साथ देते आहे. इतर ग्रामीण भागामध्ये सुद्धा रस्त्यांचे याच्यापूर्वी खूप कमतरता होती रस्त्यांची. गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक ग्रामीण भागातील रस्ते किंवा शहरातील रस्ते बऱ्यापैकी चांगल्यापैकी आम्ही जोडण्यामध्ये प्रयत्नशील होतो आणि त्याच्यात येणाऱ्या काळातमध्ये सुद्धा आम्हाला खात्री आहे की लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि नक्कीच काँग्रेसचा प्रदेश तिरंगा नांदेड उत्तरवर फडकेल. MKN न्यूज साठी नांदेडहून धनंजय सोळंके यांच्यासह ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्र विधानसभेचे महाकौरे पाहत रहा फक्त MKN वर.